Okay, look at this figure now. This is our second lecture on allied angles. So I have drawn four quadrants here. First quadrant, second, third and fourth. As you know that positive x-axis is 0 degrees. Positive y-axis corresponds to 90 degrees. Negative x-axis is 180 degrees and negative y-axis is 270 degrees. In the first quadrant, angle is theta or 90 minus theta. पहिल्या क्वाड्रंटमध्ये अँगल कसे असतात थीटा आणि 90 मायनस थीटा या फॉर्ममध्ये असतात. दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये अँगल्स असतात 90 प्लस थीटा आणि 180 मायनस थीटा 180 पेक्षा लहान अँगल्स आणि 90 पेक्षा मोठे. ओके, थर्ड क्वाड्रंटमध्ये 180 प्लस थीटा 270 मायनस थीटा अँड द फोर्थ क्वाड्रंट 270 प्लस थीटा 360 मायनस थीटा अँड ऑल्सो मायनस ऑफ theta. Okay, this ASTC rule I think you have understood. First quadrant all are positive, second quadrant only sine and cosec positive, others negative. Third quadrant only tan and cot positive, others negative. Fourth quadrant cos and sec positive, others negative. This also we have seen, sine of 315 degrees is in fourth quadrant, and because it is in fourth quadrant then it is negative because in the fourth quadrant sine is negative. हे मागच्या पीरियड लेक्चर मध्ये आपण हे सगळं घेतलेलं आहे. ओके, नाउ लुक ॲट दिस स्लाइड. जसं आपण पाहिलं अँगल 90 प्लस ऑर मायनस थीटा, 180 प्लस ऑर मायनस थीटा आणि 270 प्लस ऑर मायनस थीटा या फॉर्ममध्ये असू शकतात. जर अँगल 90 आणि 270 प्लस ऑर मायनस थीटा असतील तर अशावेळी साईनचा कॉस, कॉसचा साईन, टॅनचा कॉट, कॉटचा टॅन, सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक करायचा असतो. आणि जर अँगल 180 फॉर्ममध्ये लिहिलेला असेल, म्हणजे 180 प्लस थीटा किंवा 180 मायनस थीटा, अशावेळी साईन बदलायचा नाही, साईनचा साईन ठेवायचा, कॉसचा कॉस ठेवायचा आणि टॅनचा टॅन ठेवायचा आहे. त्याचं खाली आपण एकच एक्झाम्पल बघूया. साईन ऑफ 90 मायनस थीटा इथे काढून दाखवलेलं आहे. साईन 90 मायनस थीटा विल बी कॉस थीटा. आता कारण असं आहे की इथे 90 आहे, तर 90 मल्टिपलमध्ये असेल तर साईनचा कॉस करायचा असतो, म्हणून हा साईन 90 मायनस थीटाचा कॉस होणार आहे. त्याच्यानंतर पहिला क्वाड्रंट असल्यामुळे चिन्ह पॉझिटिव्ह राहणार आहे आणि म्हणून साईन 90 मायनस थीटाचा कॉस थीटा होणार आहे. आता हे त्याच्याच खाली बघा कॉस. आता इकडे पुढे 90 प्लस थीटा बघूया, कॉस ऑफ 90 प्लस थीटा. ओके, तर 90 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस नेगेटिव्ह आहे म्हणून चिन्ह आधी मायनस द्यायचं आहे. त्यानंतर 90 मल्टिपल आहे म्हणून कॉसचा बदलून साईन करायचा आहे आणि मग साईन थीटा तिथे अशा पद्धतीने आलेला आहे. सो कॉस ऑफ 90 प्लस थीटा विल बी साईन थीटा. ओके, सो हे एक्झाम्पल बघा. आता साईन ऑफ 330 डिग्रीज काढून दाखवलेलं आहे इथे मी. 330 डिग्रीजला आपण 360 मायनस 30 लिहू शकतो का? ओके, तर लिहिलं आपण. आता त्याच्यानंतर 360 डिग्रीज म्हणजे 0 हे आपल्याला माहिती आहे, तर 360 ऐवजी 0 टाकला तर साईन ऑफ 0 मायनस 30 मायनस 30 होतो. हा झाला साईन ऑफ मायनस 30. आणि साईन ऑफ मायनस 30 म्हणजे मायनस साईन 30 आहे ना लक्षात. साईन ऑफ मायनस 30 आणि साईन ऑफ मायनस 30 म्हणजे मायनस 1/2. ओके, दुसरी पण एक पद्धत आहे. 330 आपण 270 आणि 60 असं पण लिहू शकतो. ओके, बरं इथे पुढे मी रोमन लेटर 4 लिहिलं आहे. तर रोमन लेटर 4 जे आहे ते क्वाड्रंट दर्शवण्यासाठी मी लिहिलं आहे. हे तुम्ही नाही लिहिलं तर चालेल. आता 270 आणि 60 किंवा 360 मायनस 30 हे चौथ्या क्वाड्रंटमध्ये येतात.
चौथ्या क्वाड्रंट मध्ये साइन निगेटिव्ह असतो. चौथ्या क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतो? कॉज आणि सेक. ASTC. सी म्हणजे कॉज, कॉज आणि सेक पॉझिटिव्ह असतात. साइन मायनस असतो म्हणून सगळ्यात आधी तिथे मायनस चिन्ह आपण टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आपण असंही पाहिलं होतं की 90 आणि 270 असेल साइनचा बदलून कॉज करायचा असतो, म्हणून तिथे खाली कॉज झाला आणि पुढे अँगल 60 आहे तो आहे तसा लिहायचा. मग कॉस 60 ची व्हॅल्यू हाफ येते आणि म्हणून -1/2. ओके, पुढचं गणित बघा. साईन 750 डिग्रीज. आता 750 म्हणजे 720 + 30 = 750. ओके, तर 750 ला आपण आता कसं लिहू शकतो? 4 × 180. 4 × 180 + 30. आता 180 च्या फॉर्ममध्ये आला रे आला की लक्षात ठेवायचं की रेशो बदलायचा नाही, तर साईनचा साईनच ठेवायचा आपल्याला. तर पुढच्या स्टेपमध्ये साईनचा साईनच आला. आता 720 + 30 हा कुठे आला? तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये येतो. तर पहिल्या क्वाड्रंटमध्ये सगळंच पॉझिटिव्ह आहे, त्याच्यामुळे चिन्ह आपलं पॉझिटिव्ह येणार आहे, म्हणून ते आम्ही लिहिलेलं नाही आहे. आणि पुढचा अँगल 30 आहे, तसा उचलून पुढे साईनच्या पुढे ठेवायचा अँड देन साईन 30 विल बी 1/2. नेक्स्ट एक्झाम्पल बघा. सेक ऑफ 315 डिग्रीज. 315 डिग्री. ओके, आता 315 कसं लिहिता येईल आपल्याला? हे लक्षात ठेवायचं की आपल्याला 90, 180 आणि 270 आणि 360 याचा उपयोग करून अँगल जो आहे तो प्लस मायनस करायचा आहे. तर मी ह्याला 270 + 45 लिहू शकते. 315, 270 + 45. आता हा क्वाड्रंट कुठला झाला? 270 पेक्षा जास्त आहे, म्हणजे चौथा क्वाड्रंट आहे, म्हणून मी पुढे रोमन लेटर 4 लिहिला आहे. आता आपण मगाशी अजून एक कन्सेप्ट पाहिला होता, 90 आणि 270 मल्टिपल असेल तर रेशो बदलायचा आहे, 180 मल्टिपल असेल तर रेशो बदलायचा नाही. रेशो म्हणजे हे जे 6 रेशो आहेत ना, साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट, त्यांना आपण रेशो म्हणतो. तर 270 आल्यामुळे सेक बदलायचा असतो, सेकचा होतो कोसेक. ऑलराईट, तर मी आधी मायनस चिन्ह टाकलं. मायनस चिन्ह कशामुळे आलेलं आहे? ते ASTC रूलप्रमाणे मायनस चिन्ह टाकायचं आहे. त्याच्यानंतर चौथा क्वाड्रंट असल्यामुळे त्यात सेक नेगेटिव्ह आहे म्हणून तो मायनस आलेला आहे. त्याच्यानंतर 270 मल्टिपल आहे म्हणून सेकचा कोसेक झाला आणि पुढे 45 तसाच खाली उतरून घ्यायचा असतो. तर हा झाला √2 − √2. पुढचं गणित बघा. कॉस 120 डिग्रीज. आता 120 कसा लिहू शकतो? 90 + 30. 90 पेक्षा मोठा अँगल, मग काय करायला पाहिजे? सेकंड क्वाड्रंट आहे. ओके, आता सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस नेगेटिव्ह असतो, सेकंड क्वाड्रंटमध्ये काय पॉझिटिव्ह आहे? साईन आणि कोसेक. तर कॉस नेगेटिव्ह आहे म्हणून मायनस टाकायचं आहे. त्याच्यानंतर तिथे 90 आहे, 90 आणि 270 असेल तर रेशो बदलायचा असतो, कॉस तर साईन होतो. 30 पुढे तसाच उतरवून ठेवला, त्याचं उत्तर आलं −1/2. पुढचं गणित बघा. टॅन 225 डिग्रीज. तर 225 कसं लिहिता येतं? 180 + 45. राईट, 180 पेक्षा मोठा म्हणजे कुठला क्वाड्रंट आला? हा थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये टॅन प्लस असतो की नाही? ASTC. टी म्हणजे टॅन पॉझिटिव्ह आहे तिथे, म्हणून मी पहिल्यांदा चिन्ह टाकलं प्लस. त्याच्यानंतर 180 असल्याने आपण रेशो नाही बदलत, म्हणून टॅनचा टॅन ठेवायचा आहे आणि पुढे 45 जो आहे तो त्याच्या पुढे उचलून ठेवायचा आहे आणि मग टॅन 45 ची व्हॅल्यू 1 आहे. बरं, याची दुसरी अजून एक मेथड पण अशी असू शकते. एखादा 180 + 45 लिहील आणि एखादा 270 - 45 पण लिहू शकतो ना. तर मग तसं केलं तर काय होतं बघा. टॅन 270 - 45, क्वाड्रंट तर तिसराच आहे आपला, राईट. 270 - 45 थर्ड क्वाड्रंट.
थर्ड क्वाड्रंट मध्ये टॅन पॉझिटिव्ह आहे म्हणून प्लस आलेला आहे. 270 असल्याने टॅनचा कॉट झालेला आहे. पुढचा 45 तसा त्याच्या पुढे उतरून ठेवला आणि तो झाला कॉट ऑफ 45 विच इज 1. दोन्हीपैकी कुठल्याही मेथडनी केलं तर तुमचं उत्तर सेम येतं. अशाच पद्धतीनं कॉट 660 बघूया. 660 आता हे अँगल जरा 360 पुढचे अँगल आहेत तर 660 आपण कसं लिहू शकतो बघा. 720 मधून 60 घालवायचे. सो 2 × 360 − 60. ऑलराईट. आता हा कुठला क्वाड्रंट झाला? चौथा क्वाड्रंट आहे. विचार करून बघा. 2 × 360 360 लाईन कुठली आहे? आपली पॉझिटिव्ह एक्सची लाईन आहे आणि त्याच्या पुढे −60 आहे म्हणजे अँगल हा खाली आला, चौथ्या क्वाड्रंटमध्ये आला. ओके, चौथ्या क्वाड्रंटमध्ये कॉट निगेटिव्ह असतो म्हणून मी मायनस चिन्ह टाकलं. त्याच्यानंतर 360 मल्टिपल असल्याने रेशो कॉटचा कॉट ठेवला आहे, पुढे 60 लिहिला. ऑल राईट. सो द यू गेट −1/√3. ओके, अगेन अनदर पॉईंट फॉर यू. tan 180 − θ थोडी प्रॅक्टिस बघूया करून. 180 − θ कुठला क्वाड्रंट? सेकंड क्वाड्रंट. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅन मायनस असतो म्हणून मायनस टाकला. 180 आहे म्हणून टॅनचा टॅन लिहिला आणि पुढे अँगल थीटा लिहिला. तर थीटाच्या ऐवजी काही असू शकतं, 30, 60 आणि 45 असू शकतो तिथे. ओके, पुढचा अँगल आहे कोसेक 270 + θ. 270 + θ म्हणजे कुठला क्वाड्रंट सांगा बघूया. हा झाला थर्ड क्वाड्रंट, सॉरी फोर्थ क्वाड्रंट. फोर्थमध्ये कोसेक मायनस आहे की नाही म्हणून मायनस टाकला. 270 असल्याने कोसेकचा बदलून सेक केला आणि पुढे थीटा लिहिला. तिसरं एक्झाम्पल बघा, सेक 90 + θ. 90 + θ कुठे आहे? सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये सेक काय आहे? मायनस आहे म्हणून मायनस चिन्ह टाकलं आहे. आणि 90 असल्यामुळे सेकचा कोसेक केला आणि पुढे थीटा उतरून ठेवला. तर सेक ऑफ 90 + θ इज −cosec θ. पुढे साईन ऑफ 180 + θ. 180 + θ कुठे आहे? थर्ड क्वाड्रंट. पुढे लिहिले बघा मी थर्ड क्वाड्रंट. थर्ड क्वाड्रंटमध्ये साईन काय असतो? मायनस असतो म्हणून मायनस टाकला. 180 आहे म्हणून साईनचा साईनच राहतो, सो साईन ऑफ थीटा. ओके, सो दिस इज हाऊ यू हॅव टू कॅल्क्युलेट. ऑलराईट, सो वी आर स्टॉपिंग हिअर. पुढच्या लेक्चरमध्ये आपण आणि थोडीशी प्रॅक्टिस बघूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अलाइड अँगलची डेफिनेशन सुद्धा घेऊया.